लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महानगर प्रमुख संशयित सुधाकर भिका बडगुजर यांच्यावर सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणूक आणि भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या गुन्ह्यात न्यायालयाकडून त्यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आलेला होता। या जामिनाची मुदत मंगळवारी 9 जानेवारीला संपलेली आहे। जामीन नियमित करण्यासाठी नाशिक जिल्हा आणि 17 विशेष न्यायालयात सुनावणी झाली। यावेळी बडगुजर यांनी दांडी मारली। न्यायालयानं त्यांना आता जामीन प्रकरणी बुधवारी 17 तारखेला सुनावणी ठेवलेली आहे। तत्कालीन महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम यांनी सन 2016 साली माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्याविरुद्ध तक्रार अर्ज दाखल केला होता। तेव्हापासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक पथकाकडून बडगुजर यांची उघड चौकशी सुरू होती। त्याच चौकशी अंती संशयित बडगुजरसह संशयित साहेबराव रामदास शिंदे आणि सुरेश भिका चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। न्यायालयात मंगळवारी सुनावणी झाली। यावेळी बडगुजर, शिंदे आणि चव्हाण हे तिघही गैरहजर राहिले, तर विशेष सरकारी वकील चंद्रकोर यांनी न्यायालयात आक्षेप नोंदविला आहे। नगरसेवक पद भूषविण्यासाठी आपल्या अगोदरच्या ठेकेदारी फर्मचा राजीनामा दिला, मात्र प्रत्यक्षात महानगरपालिकेकडून ठेके घेऊन फसवणूक केल्याचा ठपका बडगुजर यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे। मागील महिन्यात बडगुजर यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं चौकशी केलेली होती। बडगुजर हे नाशिक महापालिकेत 2007 पासून नगरसेवक पद भूषवत होते। त्याआधी म्हणजेच 1992 पासून बडगुजर अँड कंपनी मार्फत महापालिकेसह विविध शासकीय ठेके घेत होते। नगरसेवक पद भूषवण्यासाठी त्यांनी या फर्मचा राजीनामा दिला असं भासवलं, प्रत्यक्षात मात्र त्यांनी बनावट कागदपत्रे देऊन महापालिकेची फसवणूक केली असा आक्षेप आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।